या 304 कलमाला बग रिपोर्ट मुळे जर तू पॉझिटिव्ह आला तर काही धोका पोहोचू शकतो का तुमच्या केसला? याचं कारण 304 अ मध्ये गंभीर ब्लड रिपोर्ट पुरावा म्हणून वापरतात. 304 मध्ये तुम्हाला हे प्रूव्ह करणं अवघड होईल का जर ते दारू पिलेला असतील तर ते शुद्धीमध्ये नसल्याचा रिपोर्ट त्यांना फायदेशीर ठरू शकतो कल्पेबल होमिसाइड साइड सेट असाइड करायला. त्याबद्दल सध्या पूर्णपणे टिप्पणी करणे शक्य नाही है, योग्य नाही है. परंतु मी सांगतो की आमची केस आहे की ते फुली इन सेन्सेस होता आणि ही वॉज ही ते इतके ड्रंक की त्यांना काही कळतच नव्हता अशी ही ही प्रकरण नव्हती. यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते ही ते फुल ई इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांचे कंडक्टमुळे ॲक्सिडेंट त्यांचे कृत्यमुळे हे गुन्हा 304 घडू शकते. प्रश्न आहे, तुम्ही म्हटलं की दोन ब्लड सॅम्पल घेतले दोन वेगवेगळ्या होती, पहिला ब्लड सॅम्पल त्याचाच घेतला की नाही घेतला याच्यावर शंका होती का? फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती, फर्स्ट ब्लड सॅम्पलमध्ये अल्कोहोलचे कंटेंट वगैरेबद्दल विचारणा करण्यात आली होती. अशा प्रकारचे प्रकरणामध्ये पूर्ण कॉशनचे दृष्टिकोनातून एक आणखी ब्लड सॅम्पल घेणे गरजेचे आहे अशा आम्हाला वाटला, जेणेकरून पुढचे कालात जरी काही शंका असतील की ते ब्लड सॅम्पल्स मॅनिप्युलेट करण्यात आलेली आहे तर त्याबद्दल आम्हाला नक्की निर्णयावर पोहोचता येईल. म्हणून ॲज अ मॅटर ऑफ अबंडंट प्रिकॉशन ही सॅम्पल घेण्यात आली होती. स्पष्टपणे सांगितले, आम्ही या गोष्टीवर स्पष्टपणे आता सांगितलेले आहे की अशा कोणताही आरोप मध्ये आतापर्यंतची चौकशीत काही गोष्टी आढळून आलेली नाही. परंतु ही गोष्टी आम्ही सांगितलेली आहे की सुरुवातीला काही घटनाक्रम जे व्हायला पाहिजे होता ती झालेली नाही रात्रीचे कालात, त्याबद्दल ऑलरेडी निष्कर्षवर पोहोचले. येरवडा पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे सर, तर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही आपण जाहीर का करत नाही की त्या दिवशी त्या कालावधीत नेमकं काय काय झालं ते समोर येईल? बरोबर आहे, मी सांगितले की जे पिझ्झा पार्टी वगैरे बद्दलची या प्रकरणात कोणताही तथ्य दिसून आलेली नाही, परंतु काही गोष्टी आहेत ज्याच्यावर कारवाई करण्यात येईल. फर्स्ट ब्लड सॅम्पल साठी अंदाजन 9 सुमारास त्यांना ससून हॉस्पिटल गुन्हा करीब 8:08 काही मिनिटांनी दाखल झाला होता. त्याचे नंतर त्यांना ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आली होती. 11 सुमारास त्यांची फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती ससून हॉस्पिटलला. सेकंड ब्लड सॅम्पल दुसरा एक हॉस्पिटलला घेण्यात आली होती, ती संध्याकाळीचे कालात घेण्यात आली होती. त्यामध्ये बेसिकली DNA सॅम्पलिंगचे विषयासाठी घेण्यात आली होती. संध्याकाळी 7 ते 8 सुमारास आम्ही पूर्ण एक एक जे घरातून जे व्यक्ती बाहेर पडला त्यापासूनचे ॲक्सिडेंट पर्यंत तपासाची दृष्टिकोनासाठी आणि त्याचे नंतर काही कालात जे त्यांना त्यांचे पोलीस स्टेशनचे कडे घेऊन जाताना ती कंडक्ट ते पण गुन्ह्यासाठी आणि नंतरची जी आरोप झाली होती तपास यंत्रणेवर त्याच्यासाठी एक एक CCTV आणि एक एक ठिकाणाचे रजिस्टर किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहे ते जप्त करण्यात येत आहे आलेले आहे. फॉर एक्झाम्पल, ते ज्यावेळी घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांचे घराते सिक्युरिटी गार्डचे रजिस्टरमध्ये नमूद आहे की ही गाडी ते मुला घेऊन बाहेर पडलेले आहे.